गौरी गणपती जवळच आलेले आहेत. तर आपण गौरी गणपतीला खूप पदार्थ बनवतो, त्यातलाच एक पदार्थ म्हणजे अनारसे. अनारसे ही रेसिपी सगळ्यांना खूप आवड वाटते, पण आपण अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. ते कशी करायची ते बघूया. अनारसे ही रेसिपी 3 दिवसाची आहे. चौथ्या दिवशी आपले अनारसे तयार होतात. तर पहिल्या दिवशी आपण हे ग्लासभर एक तांदूळ घेतलेले आहेत. हे इंद्रायणी तांदूळ आहेत आणि ग्लासभर तांदूळ घ्यायचे आणि हे धुवून घ्यायचे. आपण आपले तांदूळ 2 पाणी धुवून घ्यायचे स्वच्छ. आता आपले धुवून झालेले आहेत. तांदळावर पाणी फिरेल एवढा आपण तांदूळ भिजत घातलेले आहेत. तांदळाच्या वर 2 इंच पाणी येईल एवढं पाणी घालायचं. उद्या आपण परत हे पाणी बदलायचं. असं आपण 2 दिवस पाणी बदलायचं आणि 3र्या दिवशी तांदूळ काढून मिक्सरला काढायचे. पुढची रेसिपी आपण बघूया. आता हे ठेवून देऊ. आपण काल अनारशाचं तांदूळ भिजत घातलेले होते. आज 2रा दिवस आहे तर आज आपल्याला पाणी बदलायचं आहे आणि आता परत पाणी टाकायचं. उद्या आपल्याला परत तांदूळ काढून घ्यायचे. तर आता आपण हे असं ठेवून देऊया. अनारशासाठी 2 दिवस झाले, आजचा 3रा दिवस आहे तर आपण हे पाणी काढून घ्यायचंय. सगळ्यात पहिले आपण पाणी काढून घेऊया. नंतर आपण स्वच्छ पाणी घालायचं. म्हणजे 3 दिवस झाले ना आपले, 3रा दिवस आहे आज, तर जरा असे धुवून निघतात. पण असं त्याच्यात काढून घ्यायचे म्हणजे पाणी झारलं जातं. हे आपण आता 15 ते 20 मिनिट पाणी निथळू द्यायचं तांदळातलं आणि नंतर हे तांदूळ आपण एका कापडावर सुकत घालायचे. हे निथळून झालेले आहेत तांदूळ. आता आपण हे सुकत घालायचे. जरा ओलसर असतानाच आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायला लागणार आहे. आपण सुकायला ठेवलेले आहेत. थोडे सुकल्यानंतर आपण मिक्सरला काढून घेणार आहोत. तांदूळ सुकलेले आहेत, 2 तास झाले. जास्त कोरडे होऊ द्यायचे नाहीत, कारण जास्त कोरडे झाले ना तर आपल्या अनारशाला डिझाईन येत नाही छान. जरा ओलसरच घ्यायचे. तांदूळ आणि साखर आपण एकत्र काढून घेऊ. बघा हा ग्लास आहे. या ग्लासभर आपण तांदूळ घेतलेले, ह्याच ग्लासभर आपण साखर घेतलेली आहे. तर आपण असं एकत्र करायचं, थोडे थोडे साखर आणि तांदूळ असं एकत्र करून आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया. जरा जाडसरच निघतो, कारण ओले तांदूळ असतात आणि साखर असंच लागतं, म्हणजे आपल्या अनारशाला छान डिझाईन येते.
पीठ काढून झालेलं आहे, तर आपण याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, आपण असेच याचे असे गोळे बांधून घ्यायचे, लाडू असे बांधून घ्यायचे, पाणी न घालता असे बांधायचे आणि असे आपण असे ठेवून देऊया. आपण लाडू बांधलेले आहेत, आपले 5 लाडू तयार झालेले आहेत. हे आपण 4 ते 5 दिवस पण घरात ठेवू शकतो. तर आपण हे असे हवा बंद डब्यात ठेवून द्यायचं आणि नंतर आपण याचे अनारसे करून तळूया. तर आपण पुढची प्रोसिजर नंतर बघूया. आपण 2 दिवसापूर्वी अनारशाचं पीठ बारीक करून घेतलेलं होतं मिक्सरवरनं, तांदूळ बारीक करून घेतलेले, 2 दिवस आपण भिजून असे गोळे करून ठेवलेले होते. आता आपण त्याचं अनारसे बनवायसाठी तयार करून घेऊया. हे गोळे असे खोळायचे, असे एक सारखे असे गोळे आहेत, ते एकदम बारीक करून घ्यायचे व्यवस्थित. बारीक करून घ्यायचे, बघा ओलसरच आहे. आता तर पाऊस आहे चालू, त्याच्यामुळे ते ओलसरच राहतो. पूर्ण मोकळे केलेले आपण, बघा लागेल एवढंच आपण असं दूध घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही, कारण पहिलेच ही पावसामुळे ओलसर आहे पीठ. आपल्याला म्हटलं तर थोडं घ्यायचं, पण एकदम तुम्ही ओतायचं नाही, कारण हे खूप नाजूक असतं, खूप काळजीने तयार करायला लागतं. आता फक्त हे मिळून येते व्यवस्थित, घेऊन मळवायला लागतं याला. छान पांढरं सफेद झालेलं आहे. आता आपण 2 तास असंच ठेवायचा, नंतर आपण तळायला घेऊया. आपण 2 तास झाले अनारशाचं भिजून ठेवलेलं. आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा दही घालायचं. दही घालून मळून घेतलेलं आहे. आता आपण
गोळा घ्यायचा पेढे एवढा आणि आपल्या हाताला आणि प्लास्टिकच्या कागदाला तूप लावायचं आणि तूप लावून असं व्यवस्थित पातळ असा एक बोटानी आपण थापून घ्यायचा. हळूहळू बोटानी असा थापायचा काठात आणि नंतर मध्ये. कढईमध्ये एका वेळी एकच अनारसा सोडायचा आणि मध्यम आचेवर गॅस ठेवायचा आणि झाऱ्यावरती लगेच अनारसा घ्यायचा कारण तो सफेद होतो आणि छान डिझाईन येते त्याला आणि तेल पण निघून जातं. नाजूक असे तळून घ्यायचे असतात. झाऱ्यावरती घेऊन बारीक आचेवर म्हणजे अनारसे खूप छान आणि असे पांढरे जाळीदार अनारसे येतात. तुम्ही पण तुमच्या बाप्पासाठी करून बघा आणि तुम्ही पण खाऊन बघा.